बीम कॉस्टिंग चालू आहे. मेन गोष्ट म्हणजे जे कॉलम असतात त्यामध्ये माती असते, ते पाणी मारून काय निघत नसते. मेन गोष्ट काय, साईडला खड्डा करून ते माती काढायला पाहिजे. काही लोक काय करतात, माती काढत नाहीत, त्यामुळं ते कॉलममध्ये माती तशीच असते. ती कॉस्टिंग करून काय फायदा नाही, काँक्रीटवरच्यावर कॉलम होतं ते जॉईंट पडतं ना, आतमध्ये माती तशीच असते. हे माती काढायचे हे लक्षात ठेवायला पाहिजे लोकांना. इथं पण तसं गाबडी बंद केलेली आहे, ही बघा माती आहे ना इथे, पण वरच्यावर कॉलम काँक्रीट करून टाकतात, ते माती तशीच राहते कॉलममध्ये. काय फायदा आहे कॉलम वरच्यावरच, फुटिंगचा फायदाच नाही ना, त्याच्या जॉईंटच होत नाही कॉलम. मेन लोक का गलती यही रह, हेच गलती असते मेन गोष्ट. प्लिंथ बीम भरताना कधी काळजीपूर्वक माती काढलीच पाहिजे त्याच्यामध्ये. कॉलम नाही तर काय फायदा त्याचा, सपोर्टिंग बीमची होईल, कॉलम सपोर्टिंग होतच नाही ना. कॉलमची सपोर्टिंग करण्यासाठी आणि वायफिटर कॉस्टिंग करताना कधी पण वायफिटर मारणं जरुरी आहे. वायफिटर नाही मारलं तर बंदी राहणार, नाही मारलं तर खाचलं तरी बी होऊन जाते माल टाकताना. मेन गोष्ट माती काढणं, माती काढली पाहिजे आतमध्ये. काय लोक मातीच काढत नाही, घर मालकांना ध्यान द्यायला पाहिजे माती काढले का नाही, ठेकेदाराला काही देणं घेणं नसतं त्याचं.